9 एप्रिल रोजी दुपारी 4 सुमारास केतन बेलोसे, प्रमोद देशमुख, नंदकुमार रुठे हे रस्त्यावरून जात असताना या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. त्यांनी तातडीने संपर्क साधून शाखा अभियंता अक्षय चौधरी यांना कामाच्या ठिकाणी बोलवलं. अभियंता चौधरी हे त्या ठिकाणी आले. त्यांनी कामाची पाहणी केली असता कार्पेट करिता प्लांट वरून आलेल्या कार्पेट मिक्सचे तापमान स्पेसिफिकेशन मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे तापमानापेक्षा कमी आढळले. तसेच पाहणी दरम्यान कार्पेट मिक्स हे निकृष्ट दर्जाचे आहे असं आढळून आलं. कार्पेट मिक्स हातात घेतले तेव्हा हातालाही डांबर लागत नव्हती. ही सर्व बाब उपविभागीय अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या निदर्शनास आणून दिली. उपविभागीय अभियंता यांनी दुपारी त्या ठिकाणी पाहणी केली. सर्व प्रकारची चौकशी करण्यात येईल, यावर योग्य ती कारवाई म्हणून आदेश देऊन या झालेल्या कार्पेट मिक्सचे काम तत्काळ काढून टाकावे व नव्याने कार्पेटचे काम करून घ्यावे, अन्यथा हे काम कार्यालयामार्फत रिस्क अँड कॉस्ट पद्धतीने करण्यात येईल व त्यासाठी होणारा खर्च ठेकेदार यांच्याकडून वसूल करण्यात येईल. तसेच आपल्या कंपनीचे नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येईल असं पत्र उपविभागीय अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी संबंधित ठेकेदाराला दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पुढे चांगले काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावरील सर्व बाब अजय कुमार सर्वगौड उपविभागीय अभियंता कर्जत यांच्या निदर्शनास आणून देऊन तसेच त्यासंबंधी व्हिडिओ त्यांना पाठवून देण्यात आलाय. अभियंता साहेब यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून लक्षात आले असले की हे काम निकृष्ट दर्जाचे झाले, यावर योग्य ती कारवाई म्हणून आदेश देऊन सादर झालेले कार्पेट मिक्सचे काम तत्काळ काढून टाकावे व नव्याने कार्पेटचे काम करून घ्यावे, अन्यथा सदर काम कार्यालयामार्फत रिस्क अँड कॉस्ट पद्धतीने करण्यात येईल व त्यासाठी होणारा खर्च ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल, त्याचबरोबर कंपनीचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येईल असे पत्राद्वारे तत्कालीन सांगण्यात आलेलं आहे. अजय कुमार सर्वगौड यांनी तत्काळ केलेल्या कारवाईबद्दल जनतेकडून त्यांचे मनपूर्वक आभारही व्यक्त केले जात आहे. लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? एक रस्ता धुरल्यावर असे डांबर टाकले, हे रस्ते टिकतील काय? काय लोकांनी काय करायच्या भिका मागायच्या का यांच्या मुलं? रिक्षा, नवीन नवीन रिक्षा, नवीन नवीन रिक्षा घेतल्यात परमिटच्या, त्यांनी काय करायचं? लोकांच्या कोण आजारी झालं तर त्यांनी काय करायचं? हे धुरल्यावर बघा याची काय परिस्थिती आहे. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत का काय? हे कॉन्ट्रॅक्टरला बोलण्यापेक्षा हे अधिकारी बनवट आहेत. या अधिकाऱ्यांनी जर नीट लक्ष दिलं असतं जातीने तर हे कशाला झालं? आणि हे बघा, यो कसा धुरला, धुरला यो बघा, यो धुरला, यो किती इंच माल टाकलाय, काय आहे का नाही, कुठं पण हात लावा, यो बघा सगळा धुरला, धुरल्यात जमाय काय आहे काय? याला डांबर टाकलंय काय ऑइल टाकलंय नक्की? आणि काय आणि खाली डांबर मारायची असते, डांबर खाली मारले का? जर डांबर मारली असती तर हे पकडून राहिलं असतं, इथं डांबरच दिसत नाहीये. सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.